GPCC President Girish Todankar on Monday mocked the decision taken by Vijay Sardesai, Vishwajit Rane and Vinod Paliyekar to call in an international agency to check for formalin in fish. Girish said that the simple solution to regain the people's trust is to ban import of fish and sustain the population with local fish. Madgaon, a press conference sali, teen minister ashille. Tya press conference ak any foreign international agencies involved korpache aaj zahir kela. Actually, Goyankar and Goa Pradesh Congress Committee hanso demand asa ki import of fish ban karat. Tennas goicha lokang confidence atle ki nustyan formalin na mhanun. Pun ho sarkar ajuni fish mafia khatir काम करता हैं आज परत सिद्ध झाले आणि जे जो प्रश्न काँग्रेस पक्ष परत परत रेज करतालो फॉर्मुलिनाचो की अजूनही फॉर्मुलिन आशिल्लेच नुसते विकता म्हणून ते आज ह्या तीन मंत्र्यांनी प्रूव केले की काँग्रेस किदें सांगताले ते सारखे म्हणून कदाचित ते उलून तेणी ते सांगपाक शकना कारण ते मिनिस्टर पण तेणी जेव्हा इंटरनॅशनल एजन्सीक आम्ही इन्वॉल्व करतले म्हणून सांगले तातूंतल्यान ते प्रूव जाते झाले की अजूनही फॉर्मुलिन आशिल्ले नुसते विकताक आणि हे सगळे मिनिस्टर आयज एक झाल्यात ते गोंयकारांच्या मोगांनी गोंयकारांच्या मोगान जर ते थंय एक जाल्ले जाल्यार ते पणजे बसून डिसिजन घेता आशिल्ले आणि फीश बॅन करता आशिल्ले इम्पोर्ट आज ते न करता ते मडगांवांत वयतात आनी थंय डिसिजन घेतात की फॉरेन एजन्सीक इनवॉल्व करतात फॉरेन एजन्सी म्हणले म्हणटकर एक तितून भितर आनी एक स्कॅम ह्या फॉर्मुलिनाच्या स्कॅमा भितर आनी एक स्कॅम जाता त्यो एजन्सी येयल्यो म्हणटकर थंय सगळें कमिशन आनी सगळें सेटींग सगळें सुरू जालें एक सो कोणाचे वायट हितून सुद्दां हांकां करप्शन दिश पडटा नंबर दोन म्हाजे कोतान नुस्त्याचो सेल इम्पोर्ट जो जाता तेजो सेल बंद जाल्ल्यान खुबशे लोकांचे जे कमिशनाचो वॉल्युम आशिल्लो तो कमी जाला आसतलो तो अर्ध्यान पडला सो चड जें टेंशन आसा तें कमिशनाचें टेंशन नुस्तें गोंयकारांचें टेंशन न्ही कारण इम्पोर्ट ऑफ सेल जो तेजो सेलूच जायना गोंयकार नुस्तें घेवपा वचना जाल्यार आयज हे सगळे जे फीश माफिया आसा ते बोवाळ मारतात ते डिस्कावंट मागतात इतले हप्ते कशे दिवपाचे आमगे सेलूच ना सो हो सगळो जो कॉन्फिडन्स जो आसा हो कॉन्फिडन्स फीश माफिया खातीर लोकां खातीर न्ही सो इतली खडपड कित्याक करता कळना इम्पोर्ट ऑफ फीश बॅन करा मरे काबार मरे सगळे इश्यूज लोक डिमांड तेच करता लोकल फीश आसा ते आमकां खावं न्ही सो इतली खडपड कित्याक करता तुमी इतले सगळे तीन तीन मिनिस्टर एक जातात आमकां कितले काय मराक आमकां कितेंय म्हणाक आमकां कांय दुखना पूण तुमी जेन्ना फॉर्मुलिन फ्री नुस्तें दितले ते आमकां पावना आमकां कितें गाळी मराक आमी कितें वायट म्हणाक आमी कितेंय म्हणाक कोता येता आमचें काम आमी करतात की लोकांचो प्रश्न आमी रेज करतात तो प्रश्न तुमी सुटाव कराक फॉर्मुलिन नाशिल्लें नुस्तें गोंयकारांक दियात इम्पोर्ट पयलीं बॅन कराक तुमचे जे कितें कोण इंटरनॅशनल एजन्सी येतल्यो आनी खंयची एजन्सी येतल्यो करून लोकांक तुमी घुसपयनाकात आनी जें कितें आसा ट्रान्सपरंटली करून 24 वरां भितर ते म्हणटा डिसिजन घेतल्यो आरे इंटरनॅशनल एजन्सी अपॉयंट करता आनी 24 वरां भितर डिसिजन घेतली तुमचो CM काय गोंयांक ना सो तुमी कोणाक कितें इतले नर्वस कित्याक जाता हें कळना सादो इशू आसा न्ही इम्पोर्ट ऑफ फीश बॅन कराक इशू गॅट सॉल्व इतलें टेंशन घेताय बावडे केदो व्हडले चिंता हांकां लोकांची National Fish Workers Forum slammed Minister of Shipping and Sagarmala Nitin Gadkari for proposing notification on designated corridor for merchant ships to avoid shipboat collisions in mid-sea. They have also threatened that all fishermen from coastal states will protest with their country-made and mechanized boats in the sea on 30th October. Shipping corridor 15 nautical by अप टू 12 नॉटिकल भायर आनी 20 नॉटिकल विथाचे
कॉरिडॉर हे प्रपोज करूंक सोदता आख्खे कोस्टलायनाचे. पूण आयज हे जे आसा हे सागरमाला प्रोजेक्टाक लागून आयज पोर्ट डेवलपमेंट हे करूंक सोदता, पोर्ट कनेक्टिविटी वाढोवंक सोदता आनी पोर्ट लिंक टू इंडस्ट्रियल हबांक कनेक्ट करपाक सोदता. आनी हे जे आसा हो जो पळय प्रपोज पळय केलेलो आसा आमकां बारीक फिशरमॅनाक सोंपोवपाचे हे प्रयत्न सरकार करता. कित्याक पयलीं तेंच्यांनी नॅशनल वॉटरवेज एक्ट केल्लो, तितून 111 रिवर्स केले नॅशनलायज. मागीर पोर्ट ऑथॉरिटी बील म्हूण हाडलें, तितून 12 पोर्ट जे आमचे इंडियाचे मेजर पोर्ट इन्क्लुडींग MPT पोर्ट जी आसा ती ऑटोनॉमी दिल्या म्हूण तेका प्रायवेटायज केलेली आसा. आनी आयज हे जे पळय हे करूंक सोदता, हे शिपींग कॉरिडॉर पळय हाडूंक सोदता, ते आयज फिशरमॅन काबार करतले. त्या भायर हे आयज हे CRZ पळय आसा डायल्यूट करूंक सोदता. हे फकत आयज आख्खो जो प्रोजेक्ट आसा सागरमाला प्रोजेक्टाक लागून आमचे लोक जे आसा बोटी पळय यूज करता, बारीक कॅनो जे दोऱ्यार वयता तेंकां आयज हे बंदी करूंक सोदता. पूण आमी हेजेर स्ट्रोंग निशेध करता. आमी गोंयचे लोक आनी इंडियेचे लोक नितीन गडकरीक सांगूंक सोदता की आमी फिशरमॅन ही जी प्रोफेशन जी आसा ही सेंचुरी पिळगे पिळग्याची प्रोफेशन. आनी आमी हे सागरमाला प्रोजेक्ट ह्या सागरमाला प्रोजेक्टाक तुमी हे पळय कायदे हाडटा हे एंटी एनवायरमेंट आनी एंटी नॅशनल पॉलिसीज. कित्याक हे 5 crore फिशरमॅनाक डिस्प्लेस करपाची हे प्रयत्न सरकार करूंक सोदता. सो आमी 30 तारखेर ऑक्टोबराच्या आख्खे नॅशनल वायज प्रोटेस्ट करतले. आनी नितीन गडकरीक आमी वॉर्निंग करता की हे जे प्रोजेक्ट तुमी हाडटा फिशरमॅन कॉन्फिडन्स घेवनूच हाडप, नाजाल्यार आमी रस्त्यार येतले आनी जाय जाल्यार आमी तुज्या घरा कडेन येवनूय आमी निशेध करतले. शिवाजी क्षेत्रावरतीच एक मोठा गाला आणण्याकरता जो एक शिपिंगचं कॉरिडॉर चालू करण्याचा एक आदेश काढलेला आहे. खरं म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आम्ही मच्छीमार या समुद्राचं कस्टोडियन आहे. आमची उपजीविका या समुद्रावरती आहे. आणि सरकारचं गेल्या 4 वर्षामधलं धोरण बघितलं तर कुठलंही काही करताना मच्छीमारांना विचारात घेतलं जात नाही आणि मच्छीमारांच्या रोजीरोटीवरती फार मोठं नुकसान करण्या इथपर्यंत सरकारचं धोरण झालेलं आहे. आणि त्याकरता कालच्या मीटिंगमध्ये नॅशनल फिशर्स फोरमची एक्झिक्युटिव्ह कमिटी मीटिंग आणि त्यांच्यासोबत किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या जे मोठमोठ्या असोसिएशन वगैरे आहेत त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते. आणि मोठ्या प्रमाणात त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी या कॉरिडॉरला फार मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. आणि त्याकरता आम्ही 30 ऑक्टोबरला समुद्रामध्ये या शिपिंगच्या विरोधामध्ये मोठं आम्ही आंदोलन करण्याचं कालच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. आज आमचं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. समुद्रामध्ये ONGCचं मोठं आक्रमण आहे. आज जवळजवळ 6,000 शिपिंग त्या बोटी समुद्रामध्ये हे करतात. आता निरनिराळ्या ठिकाणी जे पोर्ट त्यांचं बनवण्याच्या या सागरमालाच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी वितरण हे समुद्रातून करण्याचं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर राहणाऱ्या 7-8 हजार किलोमीटरवर राहणाऱ्या सगळ्या मच्छीमारांचं रोजीरोटीचं फार मोठा प्रॉब्लेम हे फार मोठी अवस्था वाईट अवस्था होणार आहे. इतर किनाऱ्यावर मासे मिळत नाही कारण सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत प्रदूषण मोठ्या प्रमाणात किनाऱ्याचं जवळपास झालेलं आहे. त्यामुळे समुद्रामध्ये मच्छीमारांना दुर्बळ जावं लागते. आणि समुद्राचे 20 नॉटिकल माईल या धरणामध्ये एका सेपरेट जसं रेल्वेचा एक सेपरेट रुलाचा एक टाकलेला असतो तसं हे कॉरिडॉर बनवणार आणि त्या ठिकाणी मच्छीमारांना जाण्याकरता मनाई करणार. मग मच्छीमार जाणार कुठे? मी हा एक फार मोठा आमच्या समोर हा करून प्रश्न उभा आहे. आणि हे एक म्हणजे सरकारचं मच्छीमारांना किनाऱ्यावर उद्ध्वस्त करण्याचं धोरण आहे. निरनिराळे पोर्ट चालून अशा पद्धतीने एक करून एका बाजूला सागरमाळाच्या नावाने नद्यांचं खाजगीकरण चाललेलं आहे. नद्यामध्ये सगळी वाहतूक व्यवस्था चाललेली आहे. किनाऱ्यावरच्या खाड्यामध्ये वाहतूक व्यवस्था चाललेली आहे. म्हणजे काय काय म्हणजे ह्याची काही कोणाला कल्पना नाही सरकारचं धोरण आहे. आम्ही याचं फार मोठ्या प्रमाणात कालच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी निषेध केलं आणि आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आपला स्वतःचा धंदा मच्छीमारी बंद करून बोटी घेऊन समुद्रामध्ये जाणार आहेत असं कालच्या आमच्या मीटिंगमध्ये नॅशनल फिश फोरमच्या निर्णयाखाली सगळ्या लोकांनी एक मोठी ग्वाही त्या ठिकाणी दिलेली आहे.
जल सेक्रेटर फिफ्टी नॉटिकल माइल देन 20 नॉटिकल माइल्स इज द फिशिंग शिपिंग कॉरिडोर आवर फिशिंग ग्राउंड इज दैट इफ वी अलाउ फॉर द कॉरिडोर द एंटायर फिशरमैन विल अफेक्ट सो इन द नेम ऑफ नेशनल फिशरकेयर फोरम एंड द फिशर कॉर्प वी विल फाइट वी विल अपोज on 30th of October in all over India all the fishermen will gather in the sea with our boats and the country boats this is our slogan otherwise if they are ready to do this corridor not only in the sea in the landward side also we will take the protest in all the coastal states and we will go to Delhi for the struggle. Argument amongst two migrant daily wage workers from Jharkhand led to a murder at Verna. According to Pia Nina Deulkar, the 23-year-old victim Umesh Dungdung from Jharkhand succumbed to death during treatment at GMC after he was brutally assaulted by 50-year-old Vijay Kerkatta, who is also from Jharkhand. Deulkar informed that the incident had occurred near Wadlebat Verna on Sunday evening. Verna police immediately rushed to the site and nabbed Kerkatta from his residence at Wadlebat. Deulkar further said that the fight amongst the two people occurred over some heated argument and in a fit of rage, Kerkatta assaulted a deceased with a weapon. Verna police is conducting further investigation and the accused Kerkatta is arrested under section 326 and 302 of IPC. At Wadlebat, Verna, there was a fight between two labourers by name Umesh Dungdung and Vijay Kerkatta. That has resulted into Vijay Kerkatta assaulting Umesh Dungdung very badly and subsequently he was shifted to GMC Bamboli. Today, immediately upon information, we have registered the offence under 326. Subsequently, we have also arrested the accused. Aaj amka information yehi ki the victim jo injured zalo is expired. So, we have registered the case now under 302 and further investigations. Aam Aadmi Party spokesperson Pradeep Madgaonkar has spoken up in support of Goa Forward chief spokesperson Trojan DiMello for his comments accusing his party president Vijay Sardesai of losing sensitivity of their slogan Goi Goikar and Goikarpon. Goa Forward has issued a show cause notice to Trojan for targeting Sardesai over the formalin controversy. Ani amka te nustyan formalin sapdong na mhanun pun hi gazal khari kay fort ajunhi siddh karpak sarkarak yash yeungna आणि ताका लागून खंयच्याय नुस्त्याच्या मार्केटांत तुम्ही जर वचत जाल्यार लोकांची गर्दी 25% बी दिसता तुमकां पयली जी आसताली ताजे फक्त 25% लोक दिसता हाजेरसून सिद्ध जाता की लोकांक अजून सरकार सांगता ताजेर विश्वास ना आतां काल एक अशी घटना घडली की गोवा फॉरवर्डाचो ट्रॉजन डिमेलो हाणें पक्षाचेर कितें तरी एक वक्तव्य केलें आनी आमकां भितर हस्तक्षेप करपाचो ना कित्याक तर ती एक तांच्या पक्षाची इंटरनल गजाल पूण फॉर्मेलीन फिश इश्यू हो जो सद्या पब्लीक जाल्लो आसा सद्या सगळ्या लोकांच्या जिविताक अपाय करपा सारकिलो आसा ताका लागून आमकां मदीं पडचें पडटा नाल्यार तांचे ती पक्षाची इंटरनल मॅटर आमकां लागना राजन डिमेलोन हे कितें प्रस्न उपस्थीत केल्या ते खरें लोकांच्या हिता खातीर केल्या आनी ताणें मागलां की आयवा सारकिली जी एक स्पष्ट काम करपी जावं नितळ काम करपी अधिकारी आसा तिचो छळ जावन पावना तिचो छळ कित्याक चल्ला सरकाराचे वतीन हो ताणें प्रस्न केला आतां काल राजनान जे प्रस्न उपस्थीत केला ते तांची इंटरनल मॅटर अशें सांगता आमी पूण आमकां परतें कित्याक उलोवचें पडटा की जो प्रस्न उपस्थीत जाला ताणें विचारलां की फॉर्मलीन इश्यूचेर गोवा फॉरवर्ड आपूण जो गोंय गोंयकार गोंयकारपण म्हणपी पक्ष आसा तो कित्याक उलयना आनी हातूंत ताचें कितें चुकलां तर ताका आतां शोकॉज नोटीस धाडल्या ती शोकॉज नोटीस धाडल्या हो तांचो इंटरनल प्रस्न पक्षांतर गजाल ती आमकां लागना पूण आमी कितें म्हणटा त्या भितर शोकॉज नोटिसीन कितें म्हणलां की हाणें 5 फावटी पयली घर वापसी केल्ली आतां 6वे फावट तो घर वापसी करपाचे तयारीन आसा आरे
तुमकां खबर आसली 5 फावटी ताणें घर वापसी केल्या तरी आसतना तुमी ताका वायस प्रेसिडेंट केलो पक्षाचो, तरी तुमी ताका चीफ स्पोक्स पर्सन केलो, तेन्ना तुमकां कळूंक नासलें. आतां ही गजाल कितें म्हणटा, ताका म्हणटात की कोल्याक द्राक्षां आंबट. कोल्याक द्राक्षां आंबट म्हणजे जेन्ना तो आतां एक आपल्या पक्षाच्या विरोधान वता तेन्ना सगळ्यो भुमिओ आनी चुको तांकां दिसपाक लागल्या. नाल्यार इतले दीस राजन भांगर मनीस आसलो. आमी म्हणटा राजनाकूय कॉंग्रेच्युलेट करता आम आदमी पार्टी, कित्याक ताणें जनहिता खातीर, लोकांच्या हिता खातीर हो प्रस्न उपस्थित केला. ताणें कोशियासांतल्यान उलयला, तो काळजांतल्यान उलयला, तो मन की बात न्हू, ती दिल की बात. आतां वर्ल्ड रिनाउंड काय ग्लोबली रिनाउंड अशे शब्द वापरून जी आतां एजन्सी घालता म्हणटा सरकार, आमची इतलीच मागणी की अशे फॉरेन एजन्सी किंवा वर्ल्ड रिनाउंड इंडियन एजन्सी नुस्तें तपासपाक घालपाची गरज ना. आमी एक सजेशन दिता, इवा फेर्नांदीस आनी तिचो जो पंगड, इवा फेर्नांदीस एंड हर टीम शूड बी गिवन अ फ्री हँड टू कंटिन्यू विथ देयर रुटीन वर्क. द गव्हर्नमेंट इज पेईंग देम फॉर दीस, दे आर सॅलरीड टू डू प्रिसायसली दीस वर्क. सो हियर वी डोंट रिक्वायर एन इंटरनॅशनली रिनाउंड एजन्सी. आतां तांकां ब्लॉक केला म्हणून खबर आसा की दे हॅव नॉट बीन अलाउड टू डू एनी वर्क ऑफ टेस्टींग ऑफ एनी फूड आयटम पोस्ट जुलाय 12. तांचे जर आतां जें काम आसा ऑलरेडी, तांकां जर बरे भाशेन करपाक दिलें जाल्यार खंयचेच एजन्सीची गरज ना. आनी भायले अशे एजन्सी जावं कन्सल्टंट हाडून हाडून हें सगळें खरें म्हणजे शासनच तांच्या कन्सल्टंटाच्या हातान दिलां अशें आमकां दिसता. आम आदमी पार्टी वन्स अगेन डिमांड्स लेट इवा फर्नांडीस एंड टीम कंटिन्यू विथ देयर रुटीन वर्क. तुमी कित्याक पडटा मदीं? Congress party workers took out a massive rally comprising of party workers and office bearers on Wednesday. The protest rally was called a jagor against corruption in the state by government. A large number of Congress supporters marched from the Bandorkar ground Kampal towards the Azad Maidan in the heart of Panjim, culminating into a public meeting where party leaders criticized the BJP-led government over the alleged corruption. Sogilanke gugula seda congressmen corrupt 2012 an parikaran amka paint gelle. आणि काँग्रेसमॅन आणि बीजेपीचो एक फरक आहा, डिफरन्स आहा. आणि तो डिफरन्स म्हणल्यार काँग्रेसमॅन जो तर जेवता आणि घराको जेवता आसतना तूं काँग्रेसमॅनाक घराको येयलो जाल्यार तो सांगत तुका यो आणि आपण जेवते तूं हा म्हणटा तो. पूण बीजेपीचो जो तर कोणच जावं, खंयचोच इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव ना जाल्यार वर्कर जावं, तो सांगत तुका आपण जेवता जाय जाल्यार राव म्हणून. हो डिफरन्स बीजेपीचो आणि काँग्रेस मनशाचो. ही जो तर बीजेपी पार्टी आहा जाल्यार बीजेपी पार्टीन करप्शन इज द हायस्ट करप्शन दॅट इज अवेलेबल इन गोवा. तेणी सगळे रिकॉर्ड मोडले. गोंयचे इतिहासान चीफ मिनिस्टर दिल्ली रावन आनी अमेरिके रावन गव्हर्मेंट चलयता हे केन्ना जालें ना. हे फकत हे बीजेपी गव्हर्मेंटा जाला. एकूच सांगूंक सोदता की जो मनोहर पर्रीकर 2012 छातीचे आत्मान सांगतालो आपण बाब मोदी सांगून गेलो मै चौकीदार बनेगा, हो चौकीदारा बापूय जात म्हणून सांगून गेल्लो. आजून देखून चौकीदाराची सिरीज ना आणि चौकीदारा बाबाची सिरीज ना. बाब मनोहर पर्रीकर आजून देखून उडास करता. यू हॅव स्टील टायम, इफ यू कॅन वॉट यू हॅव प्रॉमीस डिलिव्हर. कित्याक 7 इयर्स यू हॅव नॉट डिलिव्हर्ड. 7 वर्स जाली यू हॅव बीन द चीफ मिनिस्टर ओर रादर गव्हर्मेंट हॅज बीन युअर्स. तुमकां कांय जालें ना. चोडान टायम घेता करप्शन म्हणटे बीजेपीन रियली डिफायन केलें. आनी गोंयकारांक जावं गोंयकार गोंयकार इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव एका शिकयलें करप्शन म्हणलो कितें आनी कोणें शिकयलें ना. आनी हें जो तर बाब मनोहर पर्रीकर ना म्हणून सोदता म्हाका दिसता इवन फ्रॉम वेरेवर इज ही वील नॉट से नो. पूण इलेक्शन काबार जातकर सत्तेर येतकर झिरो टॉलरंस टू करप्शन विसरोन ह्या सरकारान प्रचंडपणे भ्रश्टाचार सुरू केल्लो आसा वेगळे वेगळे माचयेचेर. आनीक सगळे मंत्री सद्याक भ्रश्टाचारान गुंतलेले आसात. मायनिंगेचे जे लीज रिन्युअल आशिल्ले ताचेर आमी चीफ विजिलन्स ऑफिसर हाचे कडेन कंप्लेन केली, ताचे नंतर DIG कडेन कंप्लेन केली आनी तांकां सांगले तुमी रजिस्टर कराक ना जाल्यार 5 दिसां भितर जायना जाल्यार आमी रस्त्यार येतले. आयज आमी रस्त्यार येवन राज्यपाला कडेन मागणी केल्यात की ह्या ऑफिसरां कडेन डायरेक्ट कराक की सरकारा विरुद्ध जे भ्रश्टाचाराच्यो केसीस आमी घातलेले आसात, दोन आदलो मुख्यमंत्री आनी एक आतांचो मुख्यमंत्री हाचेर ह्यो केसी बेगीनचे बेगीन रजिस्टर जावपाक जाय आनी तांचेर इन्वेस्टिगेशन जावन लोकांक सत्य कितें तें भायर सरपाक जाय. हेच्या पयलीं ह्याच लोकांनी ह्याच मनोहर पर्रीकरान
गोयांक वेगवेगळे तरेचे भ्रष्टाचाराचे नाटक करून आमच्या कितलेशे लिडरांचेर फटीच्यो केसीस घातल्यो, लोकांक घुसपयले, लोकांक फटयले. पूण सत्तेर येतकर त्या एकूय केसीन तांणी खंयच्याच हितून कोणाक दोशी धरपाक शकले ना, ना तर ती खंयचीच केस ते प्रूव करपाक शकले ना. अशे तरेची ह्या फटींग म्हणाचो सरकाराक जेन्ना सुप्रीम कोर्ट सांगता की जी लिजा रिन्यू केली ती इल्लिगल आसा, म्हाजेर म्हाका दिसता हांकां ही खास ही जावपाकूच जाय. सो त्या खातीर आयज सगळे गोंयभर लोक एक जाल्ले आसात भ्रश्टाचार विरोधीक एक लढो दिवपाक, एक जागोर आयज सगळ्यांनी दिल्लो आसा. जीएसआयडीसी हो कॉन्सेप्टूच होलसेल करप्शनाचो बीजेपीन गोंयांत हाडलो, कारण पीडब्ल्यूडीक तांकां एक वेगळे टॅबलेट यूज करपाक पडटा. जीएसआयडीसी म्हणल्यार एक होलसेल करप्शन पर्रीकरान गोंयांत हाडले आनी एक वेगळे करप्शनाचें डेफिनेशन ताणें गोंयांत दिल्लें आसा. जी जीएसआयडीसी आज गोंयभर वेगवेगळे प्रोजेक्ट करतात ते सगळे पैसे आयज पार्टी फंड म्हणून बीजेपीचे लोक लुटपाक लागलेले आसात. सादे उदाहरण म्हणजे जीआयसीडी 1200 कोटी पणजेन खर्च करता, स्मार्ट सिटी म्हणून जवळजवळ 981 करोड स्पेंड करता, आनीक इलेक्ट जाल्ली म्युनिसिपाल्टी कॉर्पोरेशन फक्त 60 कोटी खर्च करता आनी तांकां लोक इलेक्ट करतात आनी हांगसर एक लोक मनीस डिसायड करता इतले हजारांनी कोट. आनीक स्मार्ट सिटीक 120 कोटीचे बील तांणी आयज टायल्स आनीक पेवर्साक दिल्ले आसा पणजे. अशी कसले भांगराचे टायल्स आनी पेवर्स तांणी पणजेन घातल्यात जेजे बील 120 कोटी. काजिनो तो समुद्रांत घालतले म्हणटाले, 7 वर्सां जाली काजिनोचेर एक्सटेंशना फाटल्यान एक्सटेंशन. एक मंत्री आयज त्या सरकारांत आशिल्लो तो सांगता की गोंयचं सरकार हो काजिनो चलयता म्हणून, काजिनो कडल्यान फक्त पैशांचे लूट करप. आनी आयज गोंयकारांची फॅमिली हांणी काबार केल्ल्यो आसात. बीच क्लिनींग स्कॅम जवळजवळ 15 कोटीचे स्कॅम हांगा जाल्ले आसा. राफाल स्कॅम जवळजवळ 1,71,000 कोटी जिचू मनोहर पर्रीकर डायरेक्ट इनवॉल्व आसा आनी तांचो पंतप्रधान नरेंद्र मोदी इनवॉल्व आसा. रिवर नॅशनलायजेशन, कोळशाचे करप्शन म्हणजे एक सादे हे सुद्दां हांणी सोडलेलं ना. त्या खातीर आयज प्रचंड करप्शनाचे एक्सपोज करपाचे आयज आमी आयज थरयला. मोर्मुगांव म्युनिसिपल काउंसिल ऑन फ्रायडे पास इन नो कॉन्फिडन्स मोशन अगेन्स्ट 49th MMC चेअरपर्सन भावना नानुस्कर. एट अ स्पेशल मिटिंग अटेंडेड बाय 20 पंच मेंबर्स ऑफ द 25-मेंबर बॉडी बाय रेजिंग हँड्स, 13 वोटेड अगेन्स्ट भावना नानुस्कर वाइल 7 वोटेड इन हर फेवर. Addressing the meeting, Nanoskar informed that she would not compromise herself and would go for vigilance inquiry for allegations which has been made. आमकां खंय तरी आमकां भायर दवरिल्ले वताले म्हणून आमी हो पुढाकार घेतिल्लो. आमचीय कामां जावपाक जाय आनी आमी 13 जाण आसा, आमी तांचीय कामां करतले. आमी कोणाकूच भायर दवरपा ना. पूण लास्ट कौन्सिलान आमकां भायर दवरिल्ले, आमकां कामां करून दिसलीं. खबर आसा तुमचें, आमकां आळा घाल्ले, आमकां लेबर मेळनाशिल्ले. शी हॅज शोन अ इमॅच्युरिटी. जेन्ना पळय नो कॉन्फिडन्स मारता तेन्ना मेंटली मनीस अपसेट जातात आनी तेन्ना ती अपसेट जावन शी हॅज शोन अ इमॅच्युरिटी. आतां पळोवपाक गेल्यार 13 जाण एकल्याचे नो कॉन्फिडन्स मारता. 13 जाण जेन्ना पळय मारता तातूंत भितर 4-5 जाण तरी MLA मेटेरियल आसा. हे असली केन्नाच करपा ना. हे आमी जे पळय तेणी घातला ती सगळी फॉल्स आसा. आमी लास्ट मिटिंगेक डिस्कस केल्ले आसा हांगा, कळ्ळें न्ही? ती मिटिंगेची जर तुमी मिनिट्स पळयले जाल्यार तुमकां कळटले. जेन्ना एकल्याची थोड्या अजेंडाचेर पॉयंट घालता आनी आपूण डिफर करता, कित्याक करता हें फायंड आवट करा तुमी.